दरवर्षी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येते. या अंतर्गत आसुडगाव येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ओबीसी सेल उपाध्यक्ष दशरथ म्हात्रे, शशिकांत शेळके, मनोहर म्हात्रे, रमेश नाईक, बालन नाईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी अरुण शेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. आता आपण स्पर्धा परीक्षेला गेलात मोठे झाल्यानंतर तेव्हा पण अशीच परिस्थिती होणार आहे, पण आतापासून आपल्याला पुस्तकाचं ज्ञान तर आपल्याला पाहिजे. ते शिक्षक तुम्ही घरात तुम्ही कराल, सामाजिक ज्ञान जे आहे जे जनरल नॉलेज आपण ज्याला बोलतो हे सुद्धा कमवण्याचा आपण आतापासून प्रयत्न करणं गरजेचं. कारण आपण आता या 21व्या शतकामध्ये आपण आता आहोत, म्हणजे इंग्रजी माध्यमात शिकणं तर गरजेचंच आहे, परंतु मराठीमध्ये शिकलेला माणूस कधी फेल गेलेला नाही अजूनपर्यंत. आता आई वडिलांना वाटतो का माझा मुलगा इंग्रजीमध्ये असावा, त्याला चांगलं ज्ञान यावं, पण मराठीमध्ये जर चांगला अभ्यास केला तो सुद्धा चांगलं ज्ञान करून चांगला मोठा होऊ शकतो. सर्वांनी दाखवून दिलेलं आहे, म्हणजे कुणी आता कोणाची नावं घ्यायची गरज नाही, परंतु सर्वांनी दाखवून दिलं आहे की मराठी माध्यमात शिकून सुद्धा लोक फार मोठे झालेले आहेत. आणि म्हणून आपण या वयांच्या माध्यमातून चांगला अभ्यास करूया आणि आपल्या शाळेचं नाव मोठं करूया. काही एन्जॉय येतात, एन्जॉयच्या माध्यमातून शाळेची कामं आम्ही मंडळी करत असतो, त्यामुळे शाळेचं आगळं वेगळं वैशिष्ट्य हे तालुक्यामध्ये आपल्याला दिसत आहे. गगनमोठे असेल, शाळेची स्वच्छता असेल, कुठलाही एन्जॉय असेल, काय देत असेल तरी आम्ही सांगतो हा घ्या, कारण आपण करतो हे शाळेसाठी करत असतो. अशा प्रकारे आम्ही मंडळी शिक्षक वृंद आहेत, त्यांचा सर्वांचा त्या शाळेसाठी निश्चितच शाळेचा वाटा हे उचलत असतात. आणि सर्वांना एकत्र घेऊन शाळा कशी चांगली होईल तालुक्यात, आज आमची शाळा जवळजवळ टॉप 10 आहे अशा प्रकारे असुरगावची शाळा आहे. त्यामध्ये सर्वांचा, ग्रामस्थांचा, शिक्षकांचा हा सर्वांचा सहभाग असतो. आपलाही कृपाशीर्वाद त्या शाळेवर असावा अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि रामशेठ ठाकूर साहेबाई मंडळाने या ठिकाणी आमच्या शाळेला या वह्या किंवा ज्या ज्या वस्तू देत असतात त्याबद्दल मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो.